या सरकारचा निषेध करायचा आहे. आपल्यामध्ये राजेंद्र साठे या सरकारचा निषेध करायचा आहे. आपल्यामध्ये राजेंद्र साठे सरकारला सेवा देण्याचे आपण काम करत आहात. मला तुम्ही सर्व ओळखत असाल. मी कॉम्रेड राजेंद्र साठे. मी आशा वगर पदक कर्मचारी युनियनचा अध्यक्ष आहे. सीआयटीयू नागपूर जिल्हा सचिव आहे आणि सीआयटीयूच्या राज्य कमिटी मेंबर आहे. त्याचबरोबर नागपूर जनरल लेबर युनियनचा सुद्धा मी अध्यक्ष आहे. 18 तारखेपासून आशा व गटप्रवर्तक या संपावर उतरलेले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातील आशा वर्कर व गटप्रवर्तक संपावर उतरलेले आहेत. काही असो आपण उशिरा संपामध्ये उतरलेले आहात, पण कंत्राटी तत्वावर असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेमध्ये समाविष्ट करून घेण्यात यावे ही आमची मागणी आहे. चाहे आपण असो, आशा असो, गटप्रवर्तक असो, मेडिकल ऑफिसर असो या इतर कोणी असो, कारण की जे शासनाला सेवा देतात त्या सर्व लोकांना शासकीय सेवेमध्ये समाविष्ट करण्यात आलं पाहिजे. आणि त्याचबरोबर जे 45 आणि 46 व्या श्रम आयोगाने ज्या शिफारसी लागू केल्या मान्य केल्या होत्या त्या शिफारसी त्यांनी लागू करण्यात याव्या. आपण बघत आहात 2014 पासून मोदींची सरकार या भारतामध्ये आलेली आहे. मोठमोठे आम्हाला आम्ही दाखवलेले आहेत. काँग्रेसचे भ्रष्टाचार बाहेर काढलेले आहेत आणि स्विस बँकेमध्ये जे काँग्रेसच्या नेत्यांनी जे पैसा जमा केलेला आहे तो पैसा आम्ही परत घेऊन येऊ आणि प्रत्येकाच्या खात्यामध्ये 15 लाख रुपये टाकू. गॅसच्या किमती कमी करू, भाजीच्या किमती करू करू, धान्याच्या किमती कमी करू, पेट्रोलच्या किमती करू कमी करू असं आम्ही दाखवलेलं आहे. आम्ही त्यांना अगदी त्यांच्या आमिषाला बळी पडलेलो आहोत. परंतु 2014 पासून आम्ही बघतो आमच्याकडे जे काही होतं ते सुद्धा त्यांनी जीएसटीच्या नावाने हिरावून घेतलं. जे काय होतं ते त्यांनी नोटबंदीच्या नावाने हिरावून घेतलं. गॅसचे भाव 1200 पार, पेट्रोलचे भाव 1200 पार, डिझेलचे भाव 100 पार, भाजीपाला महाग, धान्य महाग. तुम्ही महिला आहात. तुम्ही महिला असल्यानंतर सुद्धा या भारतामध्ये तुम्ही सर्व महिला सुरक्षित आहात का? मणिपूरचे तुमच्याकडे उदाहरण आहे, बिहारचे उदाहरण आहे, महाराष्ट्रातील कित्येक उदाहरण आहेत. मणिपूरमध्ये महिलांना लग्न करून फिरवण्यात आलं.